नमस्कार. गणाधीश जोधीश सर्वा गुणांचा. आता आपण आहोत मालवण पोलीस स्टेशन. मालवण पोलीस स्टेशनचा राजा हे गणपतीची आपण जे दरवर्षी आपण त्याचा मुद्दाम पाठपुरावा करतो येतो, त्या मालवण पोलीस स्टेशनच्या राजाचं आज विसर्जन आहे. आणि त्याच दरम्यान कोदंडधारीपणे पूर्ण वर्षभर जनतेच्या सेवेत असलेले हात आज फुलांची उधळण करतायत, कुठे फेटे घालतायत, कुठे संस्कृतीच्या जतनासाठी आहेत, कुठेतरी स्वतःसाठी वेळ काढतायत, कुटुंबासाठी वेळ काढतायत, हे एक चित्र बघायला मिळणं हा एक आजचा आता आपण बघितलं आहे. तर मालवण पोलीस स्टेशनला आता आपण बघू शकतो. हे जे अनेक हात आहेत, हे अनेक चेहरे आहेत, या चेहऱ्यांचं सगळं मिळून जे आपण काय जो गणाधीश आहेत ते आपण म्हणूया की मालवण पोलीस स्टेशन प्रभारी, की आज आपल्यासोबत प्रवीण कोल्हे पोलीस निरीक्षक आहेत. सर, आज आपला दीर्घ यावेळी थोडासा आपला जो गणपतीचा काळ होता या दरम्यान आणखीन खूप घडामोडी वगैरे घडल्या, त्याच्यामुळे हा थोडासा उशीर झाला असावा. ह्या गणेशोत्सवाचा हे तुमचं दुसरं वर्ष आहे यंदाचं मालवण पोलीस स्टेशनला, तर यंदाचा हा उत्साह कसा होता? खरोखरच मालवण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सर्व गणपती उत्सव अतिशय आनंदात आणि शांततेत गेले 2 वर्ष साजरा झालेला आहे. आणि पोलीस स्टेशनबद्दल बोलायचं म्हटलं तर हा दुसरा वर्ष आहे. आमच्या सर्व अधिकारी अंमलदार जे गणपतीमध्ये बंदोबस्त करतात त्यांना वैयक्तिक घरी कुठेही गणपती करता येत नाही, व त्यानिमित्ताने आपल्या पोलीस स्टेशनला एक सार्वजनिक गणपती आणि त्या ठिकाणी सर्वांची सर्वजणांनी मिळून गणपतीची आराधना त्या ठिकाणी केली जाते. आणि पुढच्या वर्षभरासाठी नवीन आशीर्वाद, नवी एनर्जी आम्हाला त्या बाप्पाकडून मिळते. आणि म्हणूनच सर्व आमच्या कुटुंबीय फॅमिली सर्व अंमलदारांच्या आणि अधिकाऱ्यांच्या या ठिकाणी आहेत, त्या एन्जॉय करणार आहेत. आणि आज त्याच्यात हा कार्यक्रम त्या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. मालवण पोलीस चौकीचा हा सार्वजनिक गणपती आहे, तो वर्षभरासाठी सार्वक्षणिक असतो. प्रत्येकाच्या मनात तो प्रत्येक हे जे क्षण आहेत सेवेमध्ये असताना किंवा या दरम्यानही काही जण अजूनही सेवेत असतील, काही जणांना इथे यायला मिळालं. सर, हा जो पूर्णपणे आता वाढता तणाव आहे, त्यावेळेस तुमच्या सहकाऱ्यांना या वाढत्या ताणतणावाबद्दल तुम्ही याच्यासाठी म्हणजे जनतेसाठी तुम्ही कायम सगळेजण आहातच, पण आपल्या सहकाऱ्यांना तुम्ही या दरम्यान काय संदेश द्याल? गणपती जर आता बसल्या दरम्यान देखील आम्हाला खूप अनुभव आलेले आहेत. काही ज्या विशेष कायदाविषयी प्रश्न निर्माण झाले त्यावेळेस आम्हाला त्या प्रसंगाला सामोरं जाण्याचं सामर्थ्य नक्कीच गणरायाने दिलेलं आहे. त्या कर्मचार सगळ्या अंमलदारांना मी हेच सांगतो की बाबा देवाचरणी श्रद्धा ठेवा आणि आपलं कार्य करत राहा, बाप्पा आपल्याला आपोआप शक्ती देत राहील. इथे आता आपण पाहू शकतो की आता ही जी आपल्या मालवण पोलीस स्टेशनच्या राजाची मिरवणूक निघणार आहे, इथे एक शाही रथसुद्धा एक वेगळ्या प्रकारचा आहे. सर, कोकणातला गणपती याविषयी आता तुमची ही इथे जेव्हा आपण आलात त्यावेळी ह्या गणपतीचं तुम्हाला काही वेगळे पण जाणवलं का इथल्या संपूर्ण वातावरणाचं? नक्कीच, गणपती कोकणामध्ये अतिशय आनंदपूर्ण वातावरणात होतो. आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर गणपती हा सार्वजनिकदृष्ट्या जास्त साजरा केला जातो आणि या भागामध्ये वैयक्तिक गणपती जे घरगुती बसतात ते देखील मोठ्या प्रमाणात त्याला यात्रेचं स्वरूप असतं. आणि या निमित्ताने मुंबईवरून सर्व मंडळी आपल्या गावी येतात, सर्वांचं एकमेकांशी विचारविनिमय होतो. जे काही गावातल्या समस्या असतील किंवा इतर प्रश्न असतील किंवा लग्न जुळवणे इतरही काही सामाजिक धार्मिक कार्यक्रम असतील, तर हे एक अतिशय चांगली प्रथा कोकणामध्ये आहे आणि एक सामाजिक सलोखा राखण्याचं काम गणपतीच्या सणानिमित्ताने कोकणामध्ये होत असतं. हा जो आपण म्हणतो आहे की मध्ये मग तुम्ही एक आत्ता मुद्दा वापरलात की परिवार प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला आपल्या मूळ गावी असेल तिथे जाऊन इच्छा होत नाही, तर युवा पिढीला जे आपल्या गावापासून लांब आहेत, मी यामार्फत तुम्ही एक प्रशासकीय अधिकारी म्हणून एक कामाच्या तत्परतेस आणि कर्तव्य दक्षतेसोबत या ही कशी काय हाताळावी परिस्थिती की बाबा आठवण येते किंवा त्यावेळी काय करावं? जास्तीत जास्त एकमेकांशी आपल्या सहकाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्याशी आपले दुःख शेअर केले तर कामाचा जो ताण आहे तो कुठल्या कुठं निघून जाईल. असे जर सण असतील आणि एकत्रितपणे साजरे केले तर ते बाकीचे प्रश्न आपोआपच मिटतील अशी माझी धारणा आहे. आता मी एक आपल्या प्रतिवर्षीप्रमाणे जेव्हा आम्ही येतो तेव्हा तुमची परवानगी घेऊन ह्या गणेशोत्सवासाठी एक नाव आहे शिवगणसाहेब, की त्यांचा एक अतिशय सरदार. तुमची परवानगी घेऊन मी त्यांचे 2 शब्द ऐकायला, मी खरंच आपल्या प्रेक्षकांना 2 वर्ष त्यांचे आपले मनोगत आपण ऐकलेलं होतं. शिवगणसाहेब, जर तुम्ही थोडंसं बोलू शकाल की ही जसं आपण म्हणलं की मी मागच्या वेळी म्हणलेलं होतं की जर आपण जर मनोरंजनाच्या दृष्टीत बघितलं तर तो अजय देवगण सिंघमचा, आणि या आपण जर मालवण पोलीस स्टेशनचा विचार केला आणि भक्तिभावाच्या बाबतीत तर शिवगण साहेबांचं एक नाव तिथे घेतलं जातं आणि सगळे आदरांनी घेतात. सर्व कर्मचारीसुद्धा असतील, तुमचे सहकारीसुद्धा असतील, तुमचे वरिष्ठसुद्धा असतील. शिवगणसाहेब, यंदाच्या गणपतीला आणखीन वेगळे पण काय होतं आणि पुढील काय आणखीन पुढच्या वर्षी आणखीन काय वेगळे पण बघायला मिळेल? गणपतीचा उत्सव आज सार्वजनिकच आहे, सगळ्यांच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या मिळून सगळ्यांच्या आशीर्वादाने तो कार्यक्रम व्यवस्थित पार पडत असतो. कार्यक्रम व्यवस्थित सुरळीत पार पडावा या दृष्टिकोनातून आणि आपली भरभराट जी आहे, आराध्य दैवत आहे, ते गणपतीचं आहे आणि गणपती याच्यापुढेही भूतन अशी भविष्य अशी मिरवणूक निघेल आणि यावर्षी तशीच काढायची होती अशी इच्छा होती. पुन्हा हे सगळं उत्सव पार केलेलं आहे.
सर पाटील साहेब, या दरवर्षी गेल्या वर्षी सुद्धा आपण बोललेलो होतो, तर या दरम्यान या गणपती उत्सवाच्याबद्दल काय सांगाल? कोकण हा शिवाचा उपासक आहे आणि शिवाचा पहिला जो मुलगा आहे कार्तिकी आहे हा देवांचा सरसेनापती आहे आणि त्या खात्यात आम्ही वावरतो आणि हा सरसेनापतीचा लहान भाऊ हा गणपती आहे. तर त्या लहान भावाचं लाडकेपण कसं जपावं त्या अर्थाने आम्ही ते लाडकेपण जपतो आणि आमचं जे काय त्याबद्दलचे भाव आहेत ते त्यात बाळगतो. आज आम्ही 7 घोडे वापरलेत, म्हणजे 7 जे तमोगुण आहेत ते इथून आम्ही गणपतीच्या विसर्जनापर्यंत नेणार आहोत आणि तिथे जे काय मालवण परिसरात वाईट गुणांची जी काय हे आहे तिथे आम्ही त्यांची सांगता करणार आहोत आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमची पुढील अशीच सेवा देण्याची वाटचाल आम्ही सुरू ठेवणार आहोत. ही जी तमोगुणांना तिलांजली आहे ती आता तमोगुणांचं विसर्जन होणार आहे असंच आपण म्हणूया. कर्मचाऱ्यांना सर्वांना, तुमच्या घरच्यांना सुद्धा, सर्वांना, परिवाराला, सर्व प्रेक्षकांतर्फे, मालवणवासियांतर्फे, जनतेतर्फे तुम्ही करत असलेल्या सेवेबद्दल आणि सर्वच कामाबद्दल शुभेच्छा देतो आणि तुमच्या जीवनामध्ये असे मंगलमय क्षण जास्तीत जास्त येत राहोत याही सुद्धा आमच्या सर्वांच्या शुभेच्छा. गणाधीश प्रवीण कोल्हे सरांना मी धन्यवाद देतो. धन्यवाद सर्वांना आणि सर्व पोलीस अंमलदारांना आणि अधिकाऱ्यांना विनंती आहे की एन्जॉय करावा, बाकीच्या वेळेस काम चालू असतं आपलं. ठीक. आणि मालवण पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी जे आपल्या अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, अहोरात्र सेवा जे देत असतात त्या सर्वांच्या एक छोट्याशा आनंदाच्या क्षणात आपण उत्सवात आज आपण सहभागी झालो.